आणि आता एक मोठी बातमी येते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोडवर आलेले आहेत फडणवीस तीन दिवस नागपुरात तळ ठोकून बसत आहेत तर, बस तर लोकसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम मतदारसंघ तिथं पिंजून काढून नागरिकांशी त्यांनी संवाद साधलाय सलग तिसऱ्या दिवशी फडणवीस नागपुरातील जनतेशी संवाद साधत आहेत दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मनीषनगर नगर सोमलवाडा बेलत्रोडी भागामधील नागरिकांशी फडणवीसांनी संवाद साधला आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस नागपूरसह विदर्भातील आढावा घेत आहेत तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता कोकणी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपने एक मेगा प्लॅन आखलाय गणपतीमध्ये गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजप विशेष बस आणि रेल्वे सोडणारे मुंबईतून तब्बल सातशे बसेस आणि सहा विशेष ट्रेनचं नियोजन करण्यात आलंय लवकरच भाजपच्या कार्यालयात बस आणि ट्रेनच्या बुकिंगला सुरुवात होईल कोकणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं हा खास प्लॅन केलाय आणि यानंतर बातमी आहे बच्चू कडू यांच्या प्रहारला बॅट चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले निवडणूक आयोगानं शोभेल असं चिन्ह आम्हाला दिलंय अर्थानं चौकार आणि षटकार आता मारणार अतिशय बॅटिंग करावी लागणार असं बच्चू कडू म्हणाले त्यांनी आम्हाला शोभेच्छा असं चिन्ह दिलं आणि आता खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार आम्ही इथे मारणार मला तसं क्रिकेट न आवडता गेम आहे पण आता त्याला अधिक आवडता करून अतिशय जोमदारपणे बॅटिंग करावं लागणार आहे आणि ते शेतकरी शेतमजूर आमच्या सर्व दिव्यांग बांधवासाठी हे बॅटिंग निश्चितच आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही अधिक जोरदार करून सगळ्यांच्या मला वाटते यामध्ये स रन रेट आम्ही वाढवणार आहोत